महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे तब्बल 14 महिन्यांनी जेलबाहेर आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे बडे नेते आणि कार्यकर्ते जेलबाहेर जमा झाले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे तसंच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांचं स्वागत केलंय. जेलबाहेर येताच अनिल देशमुख यांनी आपल्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसंच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि सचिन वाजे यांच्यावर आरोप केलेत. महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक 2022 हे नवीन लोकायुक्त विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलंय. हे विधेयक आणल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तर एकमताने मंजूर केल्याबद्दल सभागृहाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले. उपमुख्यमंत्री म्हणाले, विधेयक परिपूर्ण होण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि तज्ज्ञ समितीने सुचवलेल्या सर्व शिफारसी मान्य केल्यात. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याला लोकायुक्तच्या कक्षेत आणलं असून आता मुख्यमंत्री, मंत्री आणि लोकप्रतिनिधीही लोकायुक्ताच्या अंतर्गत असतील. एखादी भ्रष्टाचाराची घटना घडल्यास आता लोकायुक्त त्यावर थेट कारवाई करू शकणार आहेत. राहुल शेवाळे यांनी आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करणारी तरुणी ही दाऊद टोळीशी संबंधित असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला होता. परंतु हा विषय आता त्यांच्यावरच उलटलाय. राहुल शेवाळे हेच वारंवार कराचीला कशासाठी जात होते याची NIA ने चौकशी करावी अशी मागणी या महिलेने केली आहे. NIA ने माझाही पासपोर्ट तपासावा आणि माझीही चौकशी करावी. मी आजवर कधी कराचीला गेली आहे, काय हे NIA ने तपासावं असं तिने म्हटलंय. उलट राहुल शेवाळे हेच कराचीला जात असत, ते नेमके तिथे कोणाला भेटत असत याचीही चौकशी झाली पाहिजे असं तिने म्हटलंय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी महाराष्ट्र विधिमंडळाने मंजूर केलेला ठराव बेजबाबदारपणाचा असल्याचं म्हटलंय. महाराष्ट्राचा ठराव संघराज्यीय रचनेविरोधातील असल्याचा कांगवाही त्यांनी केलाय. महाराष्ट्राच्या ठरावाचा मी निषेध करतो. दोन्ही बाजूंचे लोक अतिशय शांततेने राहत आहेत, मात्र राजकारणासाठी अशा प्रकारचे ठराव करण्याची महाराष्ट्राची सवय आहे. 1 इंच जागाही न देण्याच्या भूमिकेवर कर्नाटक ठाम आहे. संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे ठरावासारख्या बाबींना काही अर्थ नाही आहे अशी प्रतिक्रिया बोमई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. राज्यात शिक्षक पदभरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे, त्यामुळे विविध शाळांमध्ये असणारी रिक्त शिक्षक समस्या सुटण्यास मदत होईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली आहे. केसरकर म्हणालेत, महानगरपालिका हद्दीतील शाळांच्या शिक्षक संख्येबाबतचा विषय हा नगरविकास आणि शिक्षण विभागाशी संबंधित आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही विभागाची बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल. उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या नागरी संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निकाल देताना इतर मागासवर्गाचे म्हणजेच OBC आरक्षण रद्द केलंय. आरक्षण रद्द करतानाच विलंब न लावता लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात असे आदेश देखील न्यायालयाने दिलेत. परंतु मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी OBC आरक्षणासंबंधी निर्णय झाल्यानंतरच निवडणुका घेणार असल्याचं ट्विट करून स्पष्ट केलंय. तसेच आवश्यकता भासल्यास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. संघ परिवाराने जात, धर्म आणि भाषेच्या आधारावर देशाचं विभाजन चालवलं असून हा परिवारच खऱ्या अर्थाने तुकडे तुकडे गँग आहे असा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केलाय. देशाचे तुकडे करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात ठामपणे उभं राहण्यासाठीच राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली असून त्या यात्रेला खूप महत्व आहे असंही त्यांनी म्हटलं. सन 2024 निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पराभूत केलं जाऊ शकतं असंही त्यांनी म्हटलंय. लालू प्रसाद यादव हे आमच्या बरोबर आल्याने केंद्राकडून त्यांची नव्याने CBI चौकशी करण्यात येते असा आरोप बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलाय. लालू प्रसाद यादव सध्या किडनी रोपण शस्त्रक्रियेसाठी सिंगापुरात गेलेत. या दरम्यानच्या काळात चारा घोटाळा तसेच लालू प्रसाद रेल्वे मंत्री असतानाच्या काळातील जुनी प्रकरणं उकरून काढून त्यांच्या विरोधात CBI चौकशीचा आदेश देण्यात आलाय. काश्मीरात झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी मारले गेलेत. बुधवारी पहाटे ट्रकमधून काश्मीरला जाणारे हे 4 दहशतवादी सुरक्षा दलाच्या जवानांनी सापळा रचून टिपले. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गालगतच्या सिद्रा बायपास परिसरातील तवी पुलाजवळ सकाळी 7:30 सुमारास या दहशतवाद्यांची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना घेरलं. त्यावेळी ही चकमक उडाली. दहशतवादी सशस्त्र होते, त्यांना जवानांची चाहूल लागताच त्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केल्याने जवानांनाही प्रत्युत्तरात गोळीबार करावा लागला. या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थित भारतीय नियामक क्रिकेट संघटनेने
म्हणजेच BCCI ने पुढील वर्षी 2023 मध्ये होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मैदानावरील T20 मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व पुन्हा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे सोपवले. 10 जानेवारीपासून गुवाहाटी येथे सुरू होणाऱ्या 3 सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी मात्र रोहित संघात परतेल. 3 सामन्यांच्या T20 मालिकेला 3 जानेवारीपासून मुंबईतील सामन्याने सुरुवात होणार आहे. त्यानंतर पुणे आणि राजकोटमध्ये पुढील सामने होतील. तसेच एक दिवसीय सामने गुवाहाटी, कोलकाता आणि तिरुअनंतपुरम येथे नियोजित आहेत.